पंतप्रधान मोदींच्या 9 योजनांनी बदललं देशाचं चित्र. काँग्रेसची सत्ता जाऊन 2014 देशात मोदी सरकार स्थापन झालं. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी सरकार सत्तेत येऊन 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. या 9 वर्षांच्या काळात केंद्राकडून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मोदी सरकारने सुरू केलेल्या बहुतांश योजनांचा थेट लाभ आज देशवासियांना मिळत आहे. मोदी पंतप्रधान पदाची 9 वर्ष पूर्ण करत आहेत. याच अनुषंगाने लेट्स अप मराठीतर्फे मोदींच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घडामोडींवर विशेष बातम्या सादर केल्या जात आहेत. आज आपण मोदींच्या 9 वर्षांच्या कार्यकाळातील 9 चर्चेतील योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. योजना क्रमांक 1, पीएम किसान योजना. देशातील शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली. या योजनेद्वारे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची मदत दिली जाते. 2018 रब्बी हंगामात ही योजना सुरू करण्यात आली. देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे. योजना क्रमांक 2, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना. देशात सर्वाधिक लोकसंख्या ही तरुण आहे. या तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत देशातील तरुण कर्जाच्या मदतीने आपला व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 श्रेणींमध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून दिले जाते. केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या या कर्जाचा व्याजदर बँकांच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत या योजनेचा फायदा देशातील करोडो तरुणांनी घेत स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. योजना क्रमांक 3, पंतप्रधान जनधन योजना. वरील 2 योजनांसोबतच मोदी सरकारने त्यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान जनधन योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विशेष म्हणजे या योजनेद्वारे कुटुंबातील 2 सदस्य जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत 0 बॅलन्स बचत खाते उघडू शकते. या योजनेची घोषणा 15 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली. या योजनेमुळे लाखो कुटुंबियांना पैशांची बचत करणे सोयीचे झाले आहे. योजना क्रमांक 4, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं स्वयंपाकाचा गॅस सहजासहजी उपलब्ध होत नाही, त्यामुळे अनेक घरात आजही चुलीवर स्वयंपाक केला जातो. याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला सहन करावा लागतो. स्टोव्ह आणि चुलीच्या धुरामुळे महिलांना आरोग्याच्या समस्यांना देखील सामोरे जावे लागत होते. यापासून देशातील महिलांची सुटका व्हावी यासाठी मोदी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखाली आणि बीपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलेंडर देते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून करोडो महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले आहे. योजना क्रमांक 4, आयुष्मान भारत योजना. आर्थिक परिस्थितीमुळे देशातील करोडो कुटुंबियांचा योग्य उपचार घेणे शक्य होत नाही. हीच समस्या लक्षात घेत मोदी सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी आयुष्मान भारत योजना लागू केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रुग्णालयांमध्ये लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. 2018 ही योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत करोडो नागरिकांनी याच्या माध्यमातून उपचार घेतले आहेत. योजना क्रमांक 6, स्वच्छ भारत मिशन. 2014 महात्मा गांधींच्या स्वच्छता हेच ईश्वराचे निवासस्थान या विधानाच्या अनुषंगाने देशभरात स्वच्छ भारत योजना लागू करण्यात आली. 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशवासियांना स्वच्छता पाळण्याचं आवाहन केले. यानंतर 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या 145व्या जयंतीदिनी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले. या मिशन अंतर्गत केंद्र सरकारने 11.5 कोटीहून अधिक घरांमध्ये शौचालय बांधण्याचा दावा केला आहे. योजना क्रमांक 7, स्मार्ट सिटी मिशन. या योजनेच्या माध्यमातून देशात 100 स्मार्ट शहरे निर्माण करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. या मिशन अंतर्गत स्मार्ट सिटीमध्ये लोकांना परवडणारी घरे, मल्टी मॉडेल वाहतूक, कचरा आणि वाहतूक व्यवस्थापन आणि स्मार्ट गव्हर्नन्स आदी सुविधा देण्याची मोदी सरकारची योजना आहे. योजना क्रमांक 8, सुकन्या समृद्धी योजना. देशातील मुलींना स्वावलंबी आणि सुखी बनवण्यासाठी मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिससह देशातील विविध बँकांमध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते उघडले जाते. विशेष म्हणजे या योजनेवर इतर योजनांपेक्षा सर्वाधिक व्याजदर दिले जाते. योजना क्रमांक 9, पंतप्रधान आवास योजना. 2014 पंतप्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत गृहकर्जाचा व्याजात प्रत्येक लाभार्थ्याला 2.60 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम आणि अनुदान थेट उमेदवाराच्या बँक खात्यात जमा होते. आजपर्यंत या योजनेचा लाभ लाखो भारतीय कुटुंबियांनी घेतला आहे. गेल्या 9 वर्षांच्या काळात मोदी सरकारने सुरू केलेल्या या योजनांचा खरंच जनतेला फायदा झाला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि लेट्सअपच्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.